महाराष्ट्राच्या राज्यपालाची राज्यपाल पदावरून तमाम शिवप्रेमींच्या रोषामुळे शिवद्रोही राज्यपालाची महाराष्ट्रद्रोही राज्यपालाची हकालपट्टी होणार आहे ही चर्चा सुरू आहेच. पण नवीन राज्यपाल महाराष्ट्रात येणार आहे या सुद्धा चर्चेने जोर धरलाय. पण महाराष्ट्रद्रोही राज्यपाल महाराष्ट्रात परत नकोय. शिवद्रोही राज्यपाल महाराष्ट्रामध्ये तिच्या विचाराचे जन्माला आलेले नाहीत. महाराष्ट्राला देशाला जगाला दिशा देणार आहेत. माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणि आदर्श निर्माण करणार आहेत. समता समानता आणि बंधुता आणि न्याय हक्कासाठी बोलणारे लढणारे आणि संघर्ष करणारे त्या महापुरुषांबद्दल दिशा दाखवणाऱ्या व्यक्तीबद्दल समाज सुधारकांबद्दल तुमची भूमिका घटनात्मक पदावर बसून राज्यपाल घाणेरडे आहे. कारण तुम्ही काळी टोपी RSSची घातली. ते विचार केंद्र सरकारचे राज्य सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांचे पुढाऱ्यांचे म्हणून राज्यपालांना सपोर्ट करतायत सगळे. पण आम्ही मावळे नाही गप्प बसणार. आम्ही बदला घेणार. पण भाजपचे 5-5 लोक शिवद्रोही आहे जे भूमिका वाईट घेतात. सरकार त्यांना पाठिंबा देते. सगळे भाजपचे महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार असो किंवा मोदी सरकार असो शिवद्रोही आहेत आणि ते शिवद्रोही लोकांना पाठिंबा देतात. म्हणून सुधांशु त्रिवेदी चंद्रकांत पाटील प्रसाद लाड किंवा मंगल प्रभात लोढा यांची तोंड बंद करा. दानवे साहेब हे सुद्धा शिवद्रोही आहेत. ह्या माणसांना वाचाळवीर आहेत. वचवच बोलायची सवय त्यांची. महाराष्ट्राच्या राज्यपालाची राज्यपाल पदावरून तमाम शिवप्रेमींच्या रोषामुळे शिवद्रोही राज्यपालाची महाराष्ट्रद्रोही राज्यपालाची हकालपट्टी होणार आहे ही चर्चा सुरू आहेच. पण नवीन राज्यपाल महाराष्ट्रात येणार आहे यासुद्धा चर्चेने जोर धरलाय. पण महाराष्ट्रद्रोही राज्यपाल महाराष्ट्रात परत नकोय. शिवद्रोही राज्यपाल महाराष्ट्रामध्ये नकोय. बहुजन विरोधी राज्यपाल महाराष्ट्राला नकोय. माननीय राष्ट्रपती महोदय किंवा प्रधानमंत्री महोदय राज्यपाल खालून वरून इकडून तिकडून जरा खंगाळून तपासा. तो जर मनुवादी विचाराचा असेल तर महाराष्ट्राला अजिबात नकोय. वेळ पडली तर महाराष्ट्र राज्यपाल पद बरखास्त करून टाका. मुख्यमंत्र्याला सर्वाधिकार दे हरकत नाही. पण शिवद्रोही राज्यपाल आमच्या महापुरुषाची अस्मितेची देशाच्या प्रतीकांची राष्ट्रपुरुषांची बदनामी जर करणार असेल आम्हाला ते चालणार नाही. मित्रांनो जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट अरे कधीतरी पाठवा. आपण चर्चा केली पाहिजे. आपण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे. म्हणून म्हणतोय पुण्यात आज राज्यपाल यायलाच घाबरले का? इथं तमाम शिवप्रेमींनी ते कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या कुठल्याही वेशात घुसले असते विद्यापीठात आणि निषेध केला असता. एक तर पहिली महाराष्ट्राची माफी मागा आणि मग काय तुम्हाला जबाबदारीतून मुक्त व्हायचंय किंवा काय व्हायचंय ते व्हा नाही तर तिकडे जा. पण राज्यपाल पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात दीक्षांत समारंभात येणार होते पेशवाई पगडी घालून. विद्यार्थ्यांना सन्मानपत्र वाटणार होते. आमचा विरोध आहे पेशवाईला आणि पेशवाई पगडीला. आमचा विरोध आहे राज्यपालांना आणि शिवद्रोही भूमिकेला. अरे ते घाबरले आलेच नाही. सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं मी आले तर त्यांनी तोंड सांभाळून बोलावं. महापुरुष असे रस्त्यावर तुमच्या घाणेरड्या काळ्या टोपीतून चुकीच्या विचाराचे जन्माला आलेले नाहीत. महाराष्ट्राला देशाला जगाला दिशा देणार आहेत. माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणि आदर्श निर्माण करणार आहेत. समता समानता आणि बंधुता आणि न्याय हक्कासाठी बोलणारे लढणारे आणि संघर्ष करणारे त्या महापुरुषांबद्दल दिशा दाखवणाऱ्या व्यक्तीबद्दल समाज सुधारकांबद्दल तुमची भूमिका घटनात्मक पदावर बसून राज्यपाल घाणेरडे आहे. कारण तुम्ही काळी टोपी RSSची घातली. ते विचार केंद्र सरकारचे राज्य सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांचे पुढाऱ्यांचे म्हणून राज्यपालांना सपोर्ट करतायत सगळे.
पण आम्ही मावळे नाही गप्प बसणार, आम्ही बदला घेणार. पण भाजपचे पाच पाच लोक शिवद्रोही आहेत जे भूमिका वाईट घेतात, सरकार त्यांना पाठिंबा देते. सगळे भाजपचे महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार असो किंवा मोदी सरकार असो शिवद्रोही आहेत आणि ते शिवद्रोही लोकांना पाठिंबा देतात. म्हणून सुधांशु त्रिवेदी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड किंवा मंगल प्रभात लोढा यांची तोंड बंद करा. दानवे साहेब हे सुद्धा शिवद्रोही आहेत. ह्या माणसांना वाचाळवीर आहेत, वचवच बोलायची सवय, त्यांची पचपच बंद करा. अन्यथा खळकट्या शिवप्रेमी मावळे केल्याशिवाय सोडणार नाहीत. आणि पाठवणारा, येणारा आणि घटनात्मक पदावर बसणारा उद्या यांची हकालपट्टी झाल्यानंतरचा येणारा राज्यपाल सुद्धा महाराष्ट्राचा सन्मान करावा. आमच्या शिवराय फुले शिव आंबेडकरांचा, साठेंचा, जिजाऊ सावित्री, अहिल्यारामाई, सगळ्या संतांचा, महापुरुषांचा सन्मान करणारा, समृद्ध महाराष्ट्राचा सन्मान करणारा असावा. अन्यथा गाठ मावळ्यांशी. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, लिहिला नाही. लिहिला ह्या मनुवादी कावळ्यांनी, म्हणून त्यांनी बदनामी करायची सुपारी घेतली. सगळ्या जातीयवाद्यांचा बाजार उठवल्याशिवाय हे शिवरायांचे मावळे, चळवळीचे कार्यकर्ते आणि संविधान समर्थक शांत बसणार नाहीत, लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. सत्य की जय हो. आम्ही बरं बोलण्यापेक्षा आणि भूलता पाडणं, बळी पाडण्यापेक्षा आणि पडण्यापेक्षा आम्ही खरं बोलतो आणि खराच इतिहास सांगतो. खोटा इतिहास सांगणाऱ्यांना सोडणार नाही. आणि या मनुवाद्यांना तर तुम्ही बघा इलेक्शनमध्ये, त्यांचा बाजारच उठू.